नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गुडवण गावाजवळ चिल्लार नदीवर पूल आहे. 35 वर्षापूर्वी बांधलेल्या या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही दुरुस्ती केलेली नाही. या पुलाचा पृष्ठभाग खराब झाला असून अनेक ठिकाणी स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी बोरिवली आणि गुडवण ग्रामस्थ अनेक वर्ष करत आहेत. शेवटी स्थानिक तरुणांनी स्वखर्चाने पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर काम करून रेती, सिमेंट, प्लास्टर यांच्या सहाय्याने पुलावरील खड्डे बुजवले आणि पुलाचा 60 मीटर लांबीचा पृष्ठभाग पुन्हा नव्या तयार केला. त्यांच्या या कामामुळे गणेशोत्सवाच्या काळात सर्वांना पुलावरून वाहतूक करताना दिलासा मिळणार आहे. खोपोली पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. खोपोली पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ वळण रस्त्यावर कंटेनर अनियंत्रित होऊन उलटला. कंटेनरमधील पाईप चालकाच्या कॅबिनमध्ये घुसल्याने चालक अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच खोपोली आपत्कालीन मदत ग्रुपचे सदस्य, पोलीस यंत्रणा आणि स्थानिकांनी मदत कार्य केले. त्यांनी अडकलेल्या चालकाला बाहेर काढले, मात्र त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत मुंबईहून गोवाकडे जाणाऱ्या कंटेनर विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोवर आपटला. या धडकेत आयशर टेम्पो चालक अशोक गोविंद बारगीर जागीच ठार झाला. तर टेम्पोमधील प्रवासी महफूज मजिदुल्ला खान आणि कंटेनर चालक दिनेश कुमार बीजनाथ यादव गंभीर जखमी झाले आहेत. रोडपाली येथील वेरोना सोसायटीत गणेशोत्सवाचे यंदाचे 5वे वर्ष आहे. मागील 2 वर्षे कोरोना काळात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नाही. यावर्षी मात्र सोसायटीच्या महिलांनी विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून सोसायटीच्या महिलांनी मंगळागौर आणि विविध पारंपरिक नृत्यांचे आयोजन केले होते. मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच कळंबोलीमधील वेरोना सोसायटीत करण्यात आले. तसेच बाल कलाकारांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांनी उपक्रमाचे कौतुक केले, तसेच बक्षीस वितरण केले. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने खचलेल्या रस्त्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करून दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. शहरातील कोळीवाडा येथे रस्त्याचा काही भाग खचलेला होता. या संदर्भात तेथील रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेशी संपर्क साधून तक्रारसुद्धा केली होती. गणेशोत्सवाच्या काळात येथून ये जा करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ राजू सोनी यांच्याशी संपर्क साधला आणि सदर रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याची मागणी केली. त्यानुसार राजू सोनी यांनी त्वरित स्वखर्चाने त्या परिसरातील रस्ता तात्काळ दुरुस्त केला. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत भाविकांच्या घरी गणरायांचे आगमन झाले. त्यानंतर गुरुवारी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. पेणमध्ये विविध ठिकाणी नगरपरिषदेतर्फे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. विसर्जनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले होते. दुपारनंतर सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी हजेरी लावली, मात्र विसर्जनाच्या दिवशी विश्रांती घेतली. पेणमधील भोगावती नदी कासार तलाव तसेच ग्रामीण भागात तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्यांचा दारूचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालयात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती. बुधवारी जास्त प्रमाणात दारू सेवन केल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दारूबंदी अधिकाऱ्यांचा दारू पिऊन मृत्यू झाल्याने तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कापडेकर करीत आहेत.
रोहा अष्टमी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बुधवारी मोठ्या उत्साही वातावरणात गणरायाचे आगमन झाले होते. बुधवारी आणि गुरुवारी विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाविकांकडून दीड दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी दुपारपासूनच दीड दिवसांच्या गणरायाला पुढल्या वर्षी लवकर या अशी साथ देत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आले. रोहा पोलीस स्टेशन हद्दीत दीड दिवसांचे 698 तर कोलाड पोलीस अठाणेअंतर्गत दीड दिवसांचे गणपती 791 बसवण्यात आले होते. यांचे रात्री उशिरापर्यंत भावपूर्ण निरोप देत कुंडलिका नदीसह अन्य ठिकाणी विसर्जन करण्यात येत होते. ठाकरे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेल्या अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट दिवाळी आधी जमीनदोस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीमध्ये दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर नाका मित्रमंडळाने अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून या देखाव्याचे उद्घाटन किरीट सोमय्या आणि RC पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेट्टी यांनी सोमय्या यांच्या हाती गदा दिल्यानंतर गणेशाला अर्पण केलेली हीच गदा दापोलीच्या अनधिकृत रिसॉर्टवर आपटणार अशी प्रतिज्ञा सोमय्या यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. कोची येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी कोचीच्या जनतेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, विकास आणि तरुणांच्या आकांक्षांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट आणि भ्रष्टाचारांना संरक्षण देण्यासाठी काही राजकीय पक्ष उघड्यावर आले आहेत, संघटित होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून देशातील जनतेला सतत सावध राहावे लागेल असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे वरिष्ठ प्रतिनिधी गृहाचे सदस्य जॉन ऑसॉफ, वाणिज्य दूत माईक हॅन्की यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उभय देशातील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यातील ऊर्जा क्षेत्र, कृषी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अमेरिकन उद्योजकांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमंत्रित केले. यावेळी राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जॉर्जिया येथे भारतातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो, त्यामुळे मी दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. त्यांचे ऑपरेशन झाले होते, त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलो होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेबांच्या सान्निध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी घेतलेल्या बैठकीत देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांना बोलावून त्यांचे शेतकरी आणि कृषी या विषयावर मतं जाणून घेतल्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पंजाब, राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यातील कृषी मंत्र्यांनी त्यांचे विचार बैठकीत मांडले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते, त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान योजना. PM किसान योजनेअंतर्गत 2,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त धनराशी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनेस पात्र असणारा कुठलाही शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे आदेश केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यातील कृषी मंत्र्यांसोबत घेतलेल्या या बैठकीत दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता, मात्र यावर्षी नागरिकांचा उत्साह द्विगुणित होताना दिसला. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात 200+ दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात नियोजनबद्धरित्या विसर्जन करण्यात आले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पालिकेने गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे.
महापालिका क्षेत्रात 61 ठिकाणी भक्तांना गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यामध्ये खारघरमध्ये 37, कळंबोली प्रभागमध्ये 9, कामोठे प्रभागामध्ये 6 तर पनवेल प्रभागामध्ये 9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेने बांगलादेशचा 2 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने सुपर 4 प्रवेश केला आहे तर बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेशला आशिया चषकात एकही विजय मिळवता आलेला नाही. ब गटामध्ये याआधीच अफगाणिस्तानने सुपर 4 प्रवेश केला होता, त्यानंतर आता श्रीलंका संघाने सुपर 4 प्रवेश केला आहे. बांगलादेशने दिलेले 184 आव्हान श्रीलंकेने अखेरच्या षटकात 2 राखून पार केले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 7 मोबदल्यात 183 केल्या होत्या. बांगलादेशकडून मेहदी हसन 38 आणि अफीफ हुसेन 39 यांनी महत्त्वाची खेळी केली. वानिंदू हसनंगा आणि चमिका कणुरात्ने यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.